वसुबारस निमित्त महागावकर परिवाराच्या वतीनं गाय तसंच वासराचं मनोभावे पूजन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली प्रकाशाची उधळण करत येणाऱ्या सुखमय आणि मंगलमय अशा दीपावलीला सोमवारपासून प्रारंभ झाला दीपावलीचा पहिला दिवस हा वसुबारस म्हणून साजरा केला जातो या यानिमित्त सर्वत्र गोधनाचं पूजन करण्यात येऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते दरम्यान वसुबारस निमित्त महागावकर परिवाराच्या वतीनंही गोमातेच्या अर्थात गाय आणि वासराच्या शिल्पाचं मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली दरम्यान भारत हा कृषीप्रधान देश असून पशुधनाला यात खूप मोठं महत्व आहे भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेसमान मानण्यात येतं गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव वास करतात असं मानण्यात येतं गाय ही मानवी जीवनात अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण मानण्यात येते तिचा मोठा उपयोग मानवाला होतो यानिमित्त तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महागावकर परिवाराच्या वतीनं हे पूजन करण्यात आल्याची माहिती रेणुका महागावकर यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली सर्वप्रथम सर्व सोलापूरकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गाईला खूप महत्त्व दिलं जातं तेहतीस कोटी देवांपैकी जे सगळे आपले देव आहे ते त्या ते त्या त्यांचं त्यांचं उगमस्थान म्हणजे गाय आहे गाईच्या पोटातनं त्यांचा जन्म होतो असं म्हणतात म्हणून आज आपण गायीचं इथे पूजन केलेलं आहे आणि परत एकदा या निमित्ताने सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा यावेळी अविनाश महागावकर नेहा कदम शुभम अवस्थी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती